काही दिवसांपूर्वी तुमच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला असेल. तो व्हिडिओ म्हणजे सोमालियातील केळी कशी घातक आहेत याचा. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी केळी खायचं सुद्धा सोडलं असेल, पण मोबाईलवर आलेला हा व्हिडिओ कितपत खरा आहे पाहूयात त्यावरचा रिपोर्ट. सोमालियाची केळी आरोग्यासाठी घातक. सोशल मीडियावरचा व्हिडिओ खरा की खोटा. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजात धस झालं आणि काही जणांना आपण खातो ती केळी सोमालियातली तर नाही ना असा प्रश्न पडला. यासाठी आम्ही थेट जळगावातल्या जैन उद्योग समूहाच्या शास्त्रज्ञांचं मत जाणून घेतलं. केळीमध्ये कुठल्याही प्रकारचा जंत किंवा अशा प्रकारचा बॅक्टेरिया डेव्हलप होत नाही. तो हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूचं केळी हे होस्ट नाही. हा मनुष्य प्राण्यावरती किंवा कुत्र्यांमध्ये, मांजरीमध्ये, जनावरांमध्ये वाढणारा हा जीवाणू आहे. हा फळामध्ये वाढत नाही आणि म्हणून ती बातमी पूर्णपणे खोटी आहे. महाराष्ट्रात तयार होणारी केळी अनेक ठिकाणी निर्यात होतात, पण सोमालिया हा देश केळीची निर्यात करतो का? जी केळी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ती बेसिकली लॅटिन अमेरिकेतला तो व्हिडिओ आहे, म्हणजे ब्राझील, इक्वेडोर, कोस्टारिका वगैरे इकडचा तो व्हिडिओ आहे आणि स्पॅनिश भाषेमध्ये तो व्हिडिओ आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची ती केळी सोमालियातनं वगैरे आलेली नाही. सोमालिया हा केळी उत्पादक देश नाही, सोमालिया हा केळी निर्यातदार देश नाही. मग हा व्हिडिओ मेसेज कुणी तयार केला असेल? तो व्हिडिओ मुद्दाम व्हायरल केला असेल का? शेतकऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे तेही पहा. लोक सांगताय की बाबा केळी पिकावर हेमेकोबॅक्टेरिया नावाचा आजार आलाय म्हणे. मित्रांनो, ती आप खोटी आहे, कारण की आपल्या जळगाव जिल्ह्यात असा कुठलाही प्रकार नाही. ही फक्त एक व्यापाऱ्यांना कमी भावात माल मिळावा त्याच्यासाठी व्यापारी आपोआपच राहता आणि शेतकऱ्यांना वेडे बनवता. त्यामुळे मंडळी परदेशात तयार झालेला हा व्हिडिओ पाहून घाबरून जाऊ नका आणि केळी खायची सोडू नका. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.